गुरुनिष्ठेच्या नौकेवरी तारील सकळांना श्रीहरी, हे उमजोनी अंतरी निश्चळ राहती संत सदा। सद्गुरु दर्शनाचा अलभ्य लाभ नानांना पुन्हा संतुष्ट करून गेला। एकदा नाना ग्वाल्हेरकडील आदिवासी गाव छाबडा येथे गेले। तिथे प्रभू रामचंद्रांचे एक छोटेसे मंदिर होते। तिथला पुजारी अत्यंत भाविक आणि रामभक्त होता। त्याच्या अलौकिक भक्तीमुळे रात्री मंदिरात प्रत्यक्ष श्री राम आणि लक्ष्मण सगुण रूप घेऊन त्यांच्याबरोबर खेळायचे। खरं तर त्या मंदिरात रात्री कुणाला राहू देत नसत, पण नानांसारखे असामान्य गुरुभक्त आणि तो अत्यंत भाविक पुजारी जणू समसमा संयोगच घडला। सद्गुरु सेवा हाती घडे तेव्हा भक्तीचे भांडार खुले अशी गत झाली। मध्यरात्री प्रत्यक्ष श्रीराम व लक्ष्मण अवतरले। त्या उभय बंधूंच्या मूर्ती चैतन्यमयी तेजाकार होती, कुमार रूपे हसत उतरती येती बाहेर गाभाऱ्याचे। त्या पुजाऱ्याशी ते दोघे विटीदांडूचा खेळ खेळू लागले। त्या अलौकिक खेळाची आणि प्रसंगाची महती काय वर्णावी। विस्फारलेल्या नयनांनी रोमांचित तनू होऊनी नाना पाहती स्तिमित मनी खेळ मंडपी चाललेला। अंतर्बाह्य आनंदाने न्हाऊनी निघाले नाना गुरु। पाहिले नानांनी पाहिले, रघुकुलभूषण राम लक्ष्मण, रघुकुलभूषण राम लक्ष्मण, धनुर्धरा पाहिले पाहिले नानानी पाहिले पाहिले नानानी पाहिले। रघुरायाची काया सुंदर, मधुर हास्य ते नयन मनोहर। रघुरायाची काया सुंदर, मधुर हास्य ते नयन मनोहर। अनुजा सहती मूर्ति बगता, अनुजा सहती बगता, डोळे ओलावले पाहिले नानानी पाहिले पाहिले नानानी पाहिले। धनुष्य घेऊन अपुल्या पाठी विटीदांडूचा खेळ खेळती। धनुष्य घेऊन अपुल्या पाठी विटीदांडूचा खेळ खेळती। स्वये पुजारी भक्त तयांचा, स्वये पुजारी भक्त तयांचा, त्याच्या सह रमले पाहिले नानानी पाहिले पाहिले नानानी पाहिले। पाहिले
कसा चालला तोच चाहली पहाट वेळा खेळ तिघांचा असा चालला तोच चाहली पहाट वेळा अर्धा मूर्धा डावटा कुणी अर्धा मूर्धा डावटा कुणी दाशरथी परतले पाहिले नानानी पाहिले पाहिले नानानी पाहिले वेद श्रुतीना कळले राम ध्यान ते अनुपम पाही वेद श्रुतीना कळले नाही राम ध्यान ते अनुपम पाही गुरु नानानी श्री रामाचे गुरु नानानी श्री रामाचे गोड ध्यान बघितले पाहिले नानानी पाहिले पाहिले नानानी पाहिले रघुकुलभूषण राम लक्ष्मण रघुकुलभूषण राम लक्ष्मण धनुर्धरा पाहिले पाहिले नानानी पाहिले पाहिले नानानी पाहिले पाहिले नानानी पाहिले पाहिले नानानी पाहिले।